मलिका थैंक यू सो मच कशाबद्दल कशाबद्दल इतल्या सगळ्यांना तू इंग्लिश शिकवतेस ना त्यासाठी हे मला काही सुचलं नव्हतं म्हणून थँक्स अरे थँक्स काय त्यात आता रामाश्रयमध्ये काम करते म्हटल्यावर हाही एक त्याचाच भाग झाला की आणि तसंही हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री म्हटल्यावर इंग्लिश तर आलंच पाहिजे बरं इथल्या त्या अत्रंग आणि जांभळेंना एक वेळ इंग्लिश शिकवणं सोपं आहे आणि त्या प्रियांकाचं इंग्लिश ऐकून तर ना मी स्वप्न बघतोय की काय असंच मला वाटलं मी कोणालाही इंग्लिश शिकवू शकते पण बहादूरला नाही बाबा का काय 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 झालं का मला तो येऊन म्हणाला मलिका मैम साहब मेरे गाँव में तो सभी इंग्लिश में बात करता है वो माउंटेन्स आता है ना पहाड़ चढ़ने को उनके साथ इंग्लिश में ही बात करता है माउंटेन्स आता है पहाड़ चढ़ने को एग्जैक्टली मी त्याला म्हटलं अरे बहादूर माउंटेन्स पहाड नहीं चढ़ता रे त्यावर तो मला म्हणतो किसके गाँव में आता है मेरे की आपके मेरे गाँव में आता है मेरे को पता है मेरे गाँव में बच्चे से लेके बूढ़े तक सब माउंटेन्स के साथ इंग्लिश में ही बात करता है वो माउंटेन्स का अलग अलग भाषा होता है ना तो हमको इंग्लिश में ही बात करना पड़ता है मी त्याला विचारलं की बरं बाबा आता तुम्ही माउंटन्स बरोबर इंग्लिश मध्ये बोलता तर एक्झॅक्टली काय बोलता बाबा मुनी मुनी व्हॉट व्हॉट व्हेजिटेबल की मिल्क काउक मिल्क की यक मिल्क व्हॉट व्हॉट हाउ मच एवढंच नाही त्यांनी ना मला त्याच्या सुंदर इंग्लिश मध्ये एक गाणंही ऐकवलं रे काहीतरी समथिंग डाईंग समथिंग लाईक इट वॉज अनबिलिव्हेबल मी त्याला म्हणते अरे अरे बहादूर असं नसतं रे पण नाही तो आपल्या वेगळ्या ट्रिपवर होता त्याला काय म्हणायचं बहादूर आणि बहादूरची गाणी अरे म्हणजे असं नसतं रे काय वा कपिल वा नाही म्हणजे तुम्ही चांगले आनंदात दिसताय की मला असं कळलं होतं की तुम्ही खूप निराश झालाय गौरीच्या जाण्यामुळे पण आता बऱ्यापैकी सावरलेले दिसताय नाही म्हणजे तुमच्यामुळे माझी मुलगी घर सोडून कुठेतरी जंगलात निघून गेलीये आणि तुम्ही हसताय खिदळताय वा काकू काकू भिकू नकोय मला तुमचं तुम्ही कुठे आहात या चिंतेत माझ्या मुलींनी दिवस रात्र पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारल्या पण तुम्ही एकदा तरी गेलात का तिला शोधा असं सांगायला काको मला काकाच म्हणाले की काकांचं नाव नका घेऊ तुम्ही खर तर मी अनेक वेळा गौरीला सांगितलं होतं की कपिलचा नाश सोड त्याची शोधाशोध थांबव पण तिने नाही ऐकलं खरं म्हणजे तुम्ही हे जे काही दाखवताय ना दुःख बिख झाल्याचं त्याला बाकीचे सगळे फसत असतील पण मी नाही फसणार मला माहितीये मुळातच तुम्हाला ना गौरी विषयी काहीही वाटत नाही गौरी आता कुठेही जायचं नाही अरे का असं बघून लहानपणीचा तो सिंह आणि कुठला हा वासरू तो मला गे वाटवतो ना हो पण आता या खेळामध्ये आत्ता सिंह कोण वासरू कोण आणि कोण आहे तिसरा प्राणी हा काय बालिशपणा प्लीज मला जाऊ द्या अगं गौरी आज होळी आहे बालिशपणा करायचा असतो अँड दिस इज नॉट चाइल्डिश प्रियांका इतकं चांगलं इंग्लिश मल्लिका मॅम टॉट मी अच्छा बऱ्याच जणांमध्ये बदल झालेले दिसतात गौरी कोणाच्या तरी फारसा बदल झालेला नाहीये आणि कोणाचीही मनं बदललेली नाहीये तुझा गैरसमज होतोय ग हे बघ मल्लिका एकतर ना मी तुला ओळखत नाही आणि जरी ओळखत असले ना तरी सुद्धा मला तुझ्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नाहीये हा अग मग ओळख नाहीये तर बोललंच पाहिजे ना तू हे असं वागतेस कारण तू काल मला कपिलला रंग लावताना बघितलंस राईट अगं रंग लावताना नाही ग रंग टाकताना तू पाहिलंस पण तेव्हा तुला कबीरच्या चेहऱ्यावरचा राग दिसला नाही त्याचा छिडका आवाज ऐकू आला नाही आपल्याला राग आलेला असताना एखादी गोष्ट पटली तरी ती पटकन मान्य करायची नाही राग पटकन सोडायचा नाही ही लहानपणीची सवय अजून गेलेली नाही तुझी आणि म्हणे हा सगळा चाललाय तो बालिशपणा चाललाय
हे बघा, मला काही बोलायचं नाहीये आणि जर तुम्हाला काही सांगायचं असेल ना तर ते पटकन सांगा. अगं, जे बोलायचंय ते असं पटकन बोलण्यासारखं नाहीये ग. हो ना, आणि ते जे काही सांगायचं ना त्याची प्रॅक्टिस आम्ही काल रात्रीपासून करतोय. ते असं पटकन सांगितलं तर त्यातली मजा निघून जाईल ना. बोला गौरी. अगं, तू काही बोलायचं नाहीयेस, तू काल रात्री आमच्या प्रॅक्टिस मध्येही नव्हतास. सो मी सुरुवात करते. हाय, मी मालिका धनंजय देसाई, रामाश्रय मध्ये जस्ट ऍडवायझर म्हणून जॉईन झाली आहे. विच रिमाइंड्स मी, कपिल, माझ्या कन्सल्टेशनच्या फी बद्दल आपण काहीही बोललेलो नाही. सो अगं, एवढी शॉक नको होस. धनंजय देसाईची मुलगी म्हणून मी इकडे नाही आले. कपिल आणि माझी त्या आधीची ओळख आहे. कशी? That is an interesting question. ते कसं आहे ना, तुझा कपिल फुल किडनॅपर्स बरोबर फाईट. ढशुम ढशुम. कपिल फाईट? कपिल मारा मारे आणि पेशू तो? हो, म्हणजे किडनॅपर्सने त्याला सोडून दिलं तर तो असा चालत होता हायवे जवळ सोनसरीच्या. किडनॅपर कसा सोडून दिला असा? हा म्हणजे किडनॅपरची मुलगी खूप आजारी होती ना आणि मग ती. खरंच निघू? हो खरंच निघा. असाच तो थकलेला असा चालत येत होता आणि नेमकी माझी गाडी येऊन त्याला. मग मी अशा जखमी अवस्थेतल्या कपिलला रामाश्रयमध्ये घेऊन आले. कपिल साहेब, मालक आहो. आणि इकडे आल्यानंतर मालकांना कळलं की तू नाहीयेस. त्यांची अवस्था अशी झाली होती, काय सांगू तुला. जीव नसलेल्या मालकांचा चेहरा तेव्हापासून बघतोय हो आम्ही. यु नो गौरीताई, कपिल सर, नो स्लीपिंग, नो इटिंग, ओनली अँड ओनली रिमेंबरिंग यू, रिमेंबरिंग यू. आई तर बाबा क्राईंगच. अहो, त्यांची ती अवस्था बघून आमचं सुद्धा मन लागत नव्हतं. कपिलची ही अशी अवस्था होती म्हटल्यावर बाबांनी मला सांगितलं तुला इथेच राहायचंय, रामाश्रयकडे बघायचंय. सो मी थांबले. पण इकडे मजाच येई ना यार. मला ना असे फुल ऑफ लाईफ लोक खूप आवडतात. सो आम्ही सगळ्यांनी ठरवलं, वी हॅव टू ब्रिंग हिम बॅक टू लाईफ. गौरी आणि या सगळ्यातनं तो बाहेर यावा म्हणून आम्ही त्याच्यासमोर खूप नाटकं केली. बाबा तुम्हीही. हो मी, पण हा आमच्यावरच चिडला. सकाळपासून कोण ना कोणतरी कुठला ना कुठला तरी प्रॉब्लेम घेऊन माझ्याकडे येतोय. मस्करी चालली असं वाटतंय का? हा मी पण त्याच्यावर चिडले, खूप बोलले त्याला, खूप बोलले. पण ना बोलत असतानाही बॅक ऑफ द माइंड माझ्या एकच गोष्ट चालू होती, यार माझ्यावर कोणीतरी असं प्रेम करणारा मुलगा मला कधी भेटणार. गौरी तो तुझ्या प्रेमात वेडा आहे ग. अँड टू टेल यू द ट्रूथ, मला ना आय एम डॅम जेलस ऑफ यू. गौरीताई, यस्टरडे व्हॉट हॅपन वॉज प्लॅन. अगं केवढे प्रयत्न केले आम्ही, पण तरी हा आपल्या देवदासच्या मूड मधून काय बाहेर यायला तयार होईना. मग ठरवलं होळीच्या निमित्ताने जरा ह्याच्या आयुष्यात रंग भरायचा प्रयत्न करूया म्हणून सगळं केलं होतं ग. एव्हरीथिंग वॉज प्लॅन्ड. तुझा गैरसमज झाला, मी अजिबात फ्लर्टिंग वगैरे त्याच्यावर पर नव्हते करत. अजूनही धोका टळलेला नाहीये. तिकडे मुंबईला आजी एकट्या असतात. दगडू काय अजून करेल माहित नाही आपल्याला, कशाला रिस्क घ्यायची. आपण FIR करायला हवा. तो कुठे काय करतो मला सगळी सगळी माहिती हवी आणि तीही लवकरात लवकर. शब्द दिला मिळाली. दगडू काशाबा परब वारला.
काय?